इचलकरंजी शहरात अपघातात जखमी झालेल्या नातेवाईकांचा एसटी आगारात धुडगूस पाहायला मिळालाय. यामध्ये 9 एसटी 5 टू व्हीलर फोडण्यात आल्या तर 4 कर्मचारी यात जखमी आहेत. इचलकरंजी शहरात 2 दिवसांपूर्वी वर्धमान चौकात एसटीने टू व्हीलरची धडक होऊन 3 जण गंभीर जखमी झाले. यात एका तरुणाचा मृत्यूही झाला. याचा मनात राग धरून काल मित्रमंडळी आणि नातेवाईकांनी इचलकरंजी शहरात असणाऱ्या शहापूर आगारातील रात्री 12:30 जाऊन एसटीवर दगडफेक केली. यात 9 एसटीच्या काचा फोडण्यात आल्या तर तिथं असणाऱ्या इतरही वस्तूंवर तोडफोड करण्यात आली. आगारमध्ये दगडांचा खच पडला आहे. तिथं असणाऱ्या वॉचमनलाही दहशत माजवणाऱ्या तरुण यांनी मारहाण केली आहे. इथं असणाऱ्या रात्रीच्या वेळेला वस्तीला परगावच्या गाडीतील ड्रायव्हर कंडक्टर यांनाही मारहाण करण्यात आली. त्यामुळे एसटी आगारामध्ये रात्री दहशतीचं वातावरण पसरलं होतं. यात काही तरुणांनी दहशत माजवताना त्यांच्या हातात हत्यारं लाठीकाठी दगडे घेऊन कर्मचाऱ्यांच्या घरांवर हल्ला चढवण्यात आलाय. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. घटनास्थळी 2 आरोपींना एसटी कर्मचाऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. घटनास्थळी पोलिसांनी येऊन सर्व वातावरण शांत केले. पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला असून या घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 12:00 सुमारास मी पाणी पिण्यासाठी बाहेर आलेलो फ्रीजला. बघतो तर काय 7 गुंड येऊन आमच्या जत इचलकरंजी गाडीची काचा फोडू लागली. मी त्यांना सांगितलं, असं सांगण्यात आलं की दादा काचा काय फोडू नका. त्यांनी विचित्र शिव्यागाळ करून मला, आम्ही पुढे बोलतो एकाला पाठीमागून, एकाने माझ्या डोक्यात फरशी मारून मला जखमी केलं. त्यांनी परत आम्ही पोलिसांना कॉल करून हे करत 2 आरोपींना तुम्ही पकडून, 2 आरोपींना पकडून देऊन आम्ही आम्हाला ॲम्ब्युलन्स बोलवून सुरक्षित आम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. त्यांनी दहशत माजवली होती. दहशत माजवली कुठल्या आगारामध्ये झालं? इचलकरंजी आगारात वर्कशॉपमध्ये झालं. गुंड आली पासाने काचा फोडल्या, त्यांना आडवा गेल्यावर मला मारलं. किती गाड्या फोडल्या? 10-12 गाड्या फोडल्या. किती जण होती? 5-6 जण होती. तुम्हाला किती काय, तुम्ही आडवतो तुम्हाला काय केलं? चौघांनी धरून मारलं मला. हे काही फोडले ना, एका डोकं फोडलं, पाठीत मारलं, त्याला पोटात मारलं. काय कारण काय बोलली होती? कारण काय बोलली नाही ती. खरं तर परवा जे वर्धमान चौकात ती घटना घडली का, त्याचा परिणाम असणार असं आम्हाला वाटतं. मला काय, किती वाजता रात्री घडलं? रात्री 11 वाजता, 12:30 11:00 ती. त्यांच्याकडे काय हत्यार वगैरे असं काय होतं? दांडकी दगडं सगळं होतं. एसटी आगार दगडपे केली, दगडं मारली ती, काय गाड्या फोडून रात्री 12:30 वाजता अचानक पासावर गुंड आली आणि गाडीवर दगड मारा लागले. कुठल्या? एसटीवर आपल्या. दगड मारताना वासमेनला मारायला आम्ही बाहेर येऊ, पण येईल त्याला मारा लागल्यात. डोसक्यात काटे मारताना हाताला, हातावर काटे बसले आणि हात चुकू, डोक्यावर चुकवायच्यावर हातावर बसल्यावर आणि पाठीत लागला. किती जण होती? 6 जण होते. 6 जण काय हत्यार वगैरे काय त्यांच्याकडे काय होतं? दगडे होते, एवढे एवढे काट्या मोठ्या होत्या, दगडे होती. तुम्ही सगळ्यांना मारण केलं? किती जण जखमी आहे तुम्ही? आम्ही 14 जण आहे. या ड्रायव्हर वॉचमन सगळे कोण कोण आहे? हे जगचं ड्रायव्हर डेपोजर, आम्ही काकड डेपोजर, हे वॉचमेन. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.